समझ लेगा। आपका टॉपिक कौन सा चालू है? लॉगरिथमिक। ओके, सो लॉगरिथम, लॉगरिथम चे जे फॉर्मुलेज आहेत ते समझ ले का परत रिपीट करायचे प्लीज कमेंट करा। चला ठीक आहे, समजले असेल खूप छान, नसेल समजले तरी काय अडचण नाही। परत एकदा मी एकदा सांगतोय, रूल्स ऑफ लॉगरिथम। ओके, सो लॉगरिथमिक रूल्स जे आहेत त्यापैकी पहिला रूल आपला आहे लॉग एम प्लस लॉग एन। लॉग एम प्लस लॉग एन त्याला काय लिहिता येते? लॉग एम इंटू एन। लॉगच्या दोन टर्म मध्ये ऍडिशन असेल तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन। लॉग एम मायनस लॉग एन, लॉग एम मायनस लॉग एन त्याला लिहिता येते लॉग ऑफ एम बाय एन। म्हणजे लॉगच्या दोन टर्म मध्ये ऍडिशन असेल तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर डिव्हिजन। एन लॉग एम जर असा असेल, एन लॉग एम अगर ऐसा रहता है एन लॉग एम, तो मैं ये जो पावर है, सॉरी ये जो आगे की टर्म है उसको मैं पावर में शिफ्ट कर देता हूं, लॉग एम टू द पावर एन, देन लॉग एम बेस एम, लॉग एम बेस एम, लॉग एम बेस एम ही टर्म आणि बेस दोन्ही सेम आहे, तर लॉग एम बेस एम ला काय लिहिता येते आपल्याला? वन। काय लिहिता येते? वन। लॉगच्या दोन टर्म मध्ये ऍडिशन असेल तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर डिव्हिजन। एन लॉग एम ला लॉग एम टू दी पॉवर एन, लॉग एम बेस एम ला वन। म्हणजे ही टर्म आणि ही टर्म सेम असेल तर उत्तर काय लिहिता येते? वन। लॉग लॉग ए इज ऑलवेज इक्वल्स टू वन, लॉग वन इज इक्वल्स टू झिरो, देन लॉग एम टू द बेस एन, हे सेम आहे का? ही टर्म आणि बेस सेम आहे का? ऑफकोर्सली नाहीये। मग लॉग एम बेस एन ला मी लिहू शकतो लॉग एम डिवाइडेड बाय लॉग एन। एट नंबर ला लॉग एम बेस एन असा आहे, तर याचा बेस चेंज करायचा आपल्याला। कधी आता झालाय का माईक ऑफ? ठीक आहे, रिपीट वाले कोण आहे? अरे हे रिपीट काय आहे? हे चार दिवस झाला आपण चार वेळेस रिपीट केलंय ना, हे माहिती नाही का तुम्हाला फॉर्म्युलेज? ये फॉर्मुले पता नहीं है क्या? ये ऑलरेडी मैंने तीन से चार बार रिपीट करे वाले हैं, जिनको पता नहीं होंगे उन्होंने स्क्रीनशॉट लेना है और याद करना है। चलिए सो गाईज, आता आपल्याला काहीतरी वेगळ्या टाइपचे पाहिजेत प्रॉब्लेम्स, ह्याचाच यूज करून काहीतरी सॉल्व करायचं आपल्याला। काय सॉल्व करायचंय काही नाही, थोडं पाहून घ्या। बघा इथं येतोय मी इव्हॅल्युएट लॉग फोर टू द बेस टू प्लस लॉग ऑफ
125 to the base 5 minus log of minus log of 64 to the base 2. So guys, इधर थोड़ा लक्ष्य था इसे log 4 base 2, log 125 base 5, log of 64 base 2. असा आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि आपल्याला याला सॉल्व करायला सांगितले. सो इव्हॅल्युएट, वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ दिस टर्म्स. सो हाउ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ दिस टर्म्स? सो आपण याचे व्हॅल्यूज कसे फाइंड आउट करणार? सर्वात पहिले आपण काय करणार? सोल्युशन गिवन, व्हॉट इज गिवन? लॉग 4 बेस 2 प्लस लॉग ऑफ 125 बेस 5 minus log of 64 base 2. असं लिहिलं. आपल्याकडे लॉगरिथमचा एक रूल आहे. काय रूल आहे? लॉग एम आणि बेस एम हे जर दोन्ही सेम असतील तर याचा आन्सर किती लिहिता येते आपल्याला? 1 लिहिता येते. बरोबर आहे. लॉग एम बेस एम असेल तर या पूर्ण टर्मचा आन्सर किती लिहिता येते आपल्याला? 1. मग इथे चेक करायचं, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे का? ऑफकोर्सली नाहीये. मग 4 हा कशाचा स्क्वेअर आहे? म्हणजे या 4 चं रिलेशन या 2 सोबत असते, ह्या 125 चं रिलेशन 5 सोबत असते आणि 64 चं रिलेशन 2 सोबत असते. तर मग मला सांगा 4 हा कशाचा वर्ग आहे? 4 इज द स्क्वेअर ऑफ, टेल मी 4 इज द स्क्वेअर ऑफ. टू राइट आहे. 4 इज द स्क्वेअर ऑफ 2. ओके, मीन्स दॅट वी हॅव टू राईट लॉग ऑफ 4 आहे तर 4 ला लिहिता येते 2 स्क्वेअर बेस 2 प्लस लॉग ऑफ 125 चे रिलेशन 5 सोबत आहे. 5 चा किती पॉवर केला तर आन्सर 125 येते. सो 5 टू दी पॉवर 3 म्हणजे 5 क्यूब चा आन्सर 125 येते. मग 125 ला 5 क्यूब लिहिलं टू द बेस 5 मायनस लॉग ऑफ या 64 चं रिलेशन 2 सोबत आहे. म्हणजे तुम्ही 2 चा किती पॉवर घेणार तर आन्सर 64 येणार. तर जवळपास तुम्ही 2 चा 6 पॉवर घेतला तर येते का बघूया. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 1 2 3 4 5 अँड 6. बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64. म्हणजे याचा अर्थ 2 ला किती वेळेस गुणायला लागते? 6 वेळेस. मीन्स दॅट 64 मीन्स दॅट 2 टू दी पॉवर 6 अँड इज दिस द बेसिस as it is. इथपर्यंत समजलं का? कमेंट करा प्लीज. समजलं का? हो. आता बघा मुलांनो, आता ही टर्म आणि ही टर्म कशी आहे? सेम आहे. पण मेन प्रॉब्लेम कोण क्रिएट करायलाय? हा पॉवर क्रिएट करतोय. लॉग 2 बेस 2 असायले तर उत्तर 1 लिहिता येते. लॉग 5 बेस 5 1, लॉग 2 बेस 2 1. पण हे जे पॉवर आहेत ना, हे पॉवर नाही पाहिजेत. म्हणजे पॉवरला काय करता येईल आपल्याकडे? लॉग एम टू दी पॉवर एन. लक्ष द्या, लॉग एम टू दी पॉवर एन त्याला काय लिहिता येते सांगा बरं. लॉग एम टू दी पॉवर एन इज इक्वल्स टू, टेल मी, टेल मी गाईज, एन लॉग एम. ओके हर्ष, राईट बता दिया. अभिषेक राईट आहे. लॉग एम टू दी पॉवर एन, एन मीन्स दॅट हे पॉवर पुढे घ्यायचं. टू, हे टू घेतलं, इंटू लॉग ऑफ 2 बेस 2 प्लस लॉग एम टू दी पॉवर एन, एन इंटू मीन्स दॅट 3 इंटू लॉग ऑफ 5 टू द बेस 5 minus log m to the power n, n into means that 6 into log of 2 log of 2 to the base 2. ओके, म्हणजे पॉवर जशा तसा आपण पुढे घेतलं. कोणता फॉर्म्युला यूज केला? मी इथे डॅश करून लिहितोय, log m to the power n, n into log of m. सो हे 2 ॲज इट इज. लॉग 2 बेस 2 याचा आन्सर 1 प्लस 3. लॉग 5, लॉग 5 बेस 5 आन्सर इज 1 मायनस 6 लॉग 2 बेस 2 आन्सर इज 1. वी हॅव टू राईट लाईक दिस.
log m to the base m is equals to 1. So dona ek dona tina ek tina saha ek sa tina don paanch paanch madna ek gela fir paanch madna minus saha gele minus 1 that's all. समझ लगा समझ लगा ये समझ ला यस चला आणखीन एक प्रॉब्लेम पाहूयात आपण एक वाटलं सर तुम्ही ट्राय करा बरं ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या नेक्स्ट पाहू आपण घ्या स्क्रीनशॉट घ्या ओके चला झालं So guys, second one is what? Evaluate log 100 base 10 plus 2 into log of 25 to the base 5 plus 3 into log of 27 to the base 3 minus log of 8 to the base 2. सो गाईज हाव यू हॅव टू सॉल्व इट चला द्या लक्ष कसं सॉल्व करायचं सोल्युशन इज देअर गिवन व्हॉट इज गिवन लॉग ऑफ 100 बेस 10 प्लस 2 इंटू लॉग ऑफ 25 बेस 5 प्लस 3 लॉग ऑफ 27 बेस 3 minus log of 8 base 2 आता इथं काय करायचं इथं जे बेस आहे ना तो जसा तसा आपल्याला इथं प्रेझेंट करायचा आहे ते 10 चा रिलेशन ह्या 100 सोबत असणार आहे 10 100 ला काय लिहायचं 10 चा वर्ग टू द बेस 10 प्लस 2 एज इट इज ठेवलं आपण हा 25 चे रिलेशन कोणासोबत आहे 5 सोबत आहे सो 5 चा वर्ग आणि बेसला 5 प्लस 3 लॉग ऑफ 27 आहे त्याला लिहायचं 3 क्यूब टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ या दोनचं रिलेशन 8 सोबत आहे सो 2 चा घन 2 क्यूब टू द बेस 2 ओके काय लॉग एम टू द पॉवर एन हे बेसचं काही एन नाही बरं सध्यास्तरी लॉग एम टू द पॉवर एन एन इंटू मीन्स दॅट 2 इंटू लॉग ऑफ 10 बेस 10 प्लस 2 इंटू लॉग एम टू द पॉवर एन एन इंटू मीन्स दॅट 2 इंटू लॉग ऑफ 5 बेस 5 ओके पहिला एज इट इज 2 लॉग एम टू द पॉवर एन एन इंटू लॉग ऑफ एम 3 एज इट इज लॉग एम टू द पॉवर एन एन इंटू मीन्स दॅट 3 इंटू लॉग ऑफ 3 बेस 3 मायनस लॉग एम टू द पॉवर एन एन इंटू मीन्स दॅट 3 इंटू लॉग ऑफ 2 बेस 2 हे टू ॲज इट इज ठेवलं लॉग 10 बेस 10 आन्सर इज 1 2 टू द 4 लॉग 5 बेस 5 1 3 3 झा 9 लॉग 3 बेस 3 1 3 लॉग 2 बेस 2 आन्सर इज 1 दोन एक
दोन है, चार एक चार, नौ एक नौ, तीन एक तीन। आता अपन इथे कोणकोणते फॉर्म्युलेज यूज केले हे मेंशन करूयात। लॉग एम टू द पावर एन होतं त्याला लिहिलं आपण एन इंटू लॉग ऑफ एम। इथं आपण फॉर्म्युला यूज केला लॉग एम बेस एम इज इक्वल्स टू वन। आन्सर पाठवलेत का कोणी काही? नाही। दोन आणि चार सहा, सहा आणि नऊ पंधरा, पंधरा मधनं तीन गेले बारा, आन्सर इज ट्वेल्व। गाईज रिपीट करायचं का समजलं? एकदा कमेंट करा प्लीज। ओके योगेश जाधव तू आहे का? योगेश जाधव, योगेश्वर बर, मग कोणतीच कमेंट नाहीये, झोपत झोपत लेक्चर करायला का बाळा? जेवढ्या लेकरांनी कमेंट दिल्या त्याच्यापैकी एकही कमेंट तुझी नाहीये। हॅलो गाईज, चला स्क्रीनशॉट घ्यायचा, नेक्स्ट पाहू आपण। एक देतो तुम्हाला, ट्राय करूयात आपण, तुम्हाला जमतंय का आता? घेतला स्क्रीनशॉट, नेक्स्ट पहा। Evaluate 10 into log of sixty-four base 4 minus 5 into log of 512 to the base 2 plus 4 into log of 216 base 6। चला करा बरं सॉल्व, पुन्हा पुन्हाला जमतंय पाहूयात आपण।
सो गाइस फास्ट सॉल्व करा चला सो गाइज मला सॉल्व करून द्यायला लागतंय का जमतंय एवढा वेळ नाही लागला पाहिजेत हाँ माइनस थ्री राइट आएगा सर ओके हर्ष हम चेक करेंगे सॉल्व करके एक बार ठीक है सॉल्व करेंगे देखेंगे आपका जो आंसर है वही मेरा आता है या मेरे और आपके आंसर में कुछ डिफरेंस आता है सो गिवन में हमें दिए वाला है 10 log 64 टू द बेस 4 माइनस 5 log of 512 to the base 2 plus 4 log of 216 to the base 6. So guys, is there 10 as it is? 64 का relation 4 के साथ में मुझे 64 relation 4 सोबत है. 4 से काय केले तो 64 थे. तर 4 चा क्यूब केला तो 64 तो to the base 4 minus 5 log of 512 ह्या 2 चे रिलेशन 512 सोबत आहे तर याला आपल्याला लिहिता येते 2 टू द पावर 9 का कारण 2 * 2 * 2 * 2 असं 9 टाइम्स जर आपण मल्टीप्लाई केलं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 3 आणि 3 6 आणि 9 वेदुनी 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64 64 2 128 128 2 128 दोनी किती होतात रे 128 गुणिले 2 16 हात चालला 1 5 356 का
64 मल्टीप्लाई बाय 2 128 मल्टीप्लाई बाय 8 दोनी 16 6 चाल 1 2 4 4 आणि 5 6 2 1 2 256 256 गुणिले 2 हे ते मिळते 512 ओके मींस दैट 2 टू द पावर 9 ओके 2 टू द पावर अगर 9 करते हैं तो 512 आता है प्लस 4 log of ये 6 का 216 का रिलेशन 6 के साथ में सो 6 क्यूब टू द बेस 6 ओके देन हमें जल्दी ध्यान में आना चाहिए क्योंकि ये 512 का रिलेशन 2 के साथ में अगर 2 का पावर हम 5 तक करते तो नहीं आता है 6 भी नहीं आता है 7 भी नहीं आता है ऐसे करते करते हमें ध्यान में आता है 2 टू द पावर 9 ये 10 log m to the power n, n into, means that 3 into log of 4 base 4, 5 into log m to the power n, n into, 9 into log of 2 base 2, plus 4 into log m to the power n, n into, means that 3 into log 6 base 6. 10 multiplied by 3, 30. log 4 base 4 1 9 5 45 log 2 base 2 1 4 3 12 log 6 base 6 1 konta formula use kela log m base m answer is 1 okay idha konta formula use kela log m to the power n n into log m lakshya tevayza 30 एक 30 30 माइनस 45 प्लस 12 सो 30 में से माइनस 45 गया तो माइनस 12 सॉरी माइनस 15 प्लस 12 राइट है हर्ष 101% राइट है आपका आंसर इज व्हाट माइनस 3 ओके अभिषेक से आंसर आलेलेच आहे योगेश्वर ओके राइट है ओके गाइस ज्याच्यामध्ये काय अडचण आहे का तुम्हाला समजले का रिपीट करायचं ठीक आहे आता लॉगरिथमची जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला एकदा देतोय मी ती तुम्ही थोडं व्यवस्थित लक्षात ठेवायची समजा सर ओके ठीक आहे इसका स्क्रीनशॉट ले लो और ये जो प्रॉब्लम्स है वो कम से कम एक बार दो बार आपको सॉल्व करके देखने पड़ेंगे तभी आपके ध्यान में अच्छे तरीके से बैठ जाएंगे अदरवाइज ये आएंगे मगर उतना फास्ट नहीं होगा सॉल्व तो आपको इसको प्रैक्टिस करना ये तो हमें ज्यादा मार्क्स के लिए कभी एग्जाम में नहीं आता है फिर भी हमें उसकी प्रैक्टिस करना जरूरी है ठीक है अगर अगर आपकी एग्जाम अगर ऑनलाइन होती है तो फिर क्या देखने का ही काम नहीं आप डायरेक्टली आंसर बता सकते हैं कुछ प्रॉब्लम नहीं होगा आपके लिए ठीक है ओके अभी डेफिनेशन ऑफ लॉगरिथम लॉगरिथम की डेफिनेशन क्या है डेफिनेशन मीन्स दैट उसका फॉर्मूला ही है उसी फॉर्मूले को हम डेफिनेशन कहते हैं लॉगरिथम की क्या है वो देखिए एक बार वो आपको ध्यान में लाना है और उसको हमें याद करना है कल के लिए देखिए क्या है इफ लॉग ए बेस बी इज इक्वल्स टू एक्स देन बी टू द पावर एक्स इज इक्वल्स टू ए बस बात ही खत्म है ये हमारा हो गया लॉगरिथमिक फॉर्म और ये लॉगरिथमिक फॉर्म को लेके हम यूज हम उसको कन्वर्ट कर सकते हैं एक्सपोनेंशियल फॉर्म में इसे हम क्या कौन सा फॉर्म कहते हैं लॉगरिथमिक फॉर्म और इसे हम कहते हैं एक्सपोनेंशियल फॉर्म लॉगरिथमिक फॉर्म और एक्सपोनेंशियल फॉर्म एक्सपोनेंशियल फॉर्म
ओके गाइस, सो लॉगरिथमिक फॉर्म और एक्सपोनेंशियल फॉर्म मींस दैट लॉगरिथमिक जो फॉर्म है उसको हम बाय यूजिंग डेफिनेशन एक्सपोनेंशियल फॉर्म में कन्वर्ट कर सकते हैं या फिर पावर के फॉर्म में, एक्सपोनेंशियल मींस दैट पावर के फॉर्म में, या फिर जब एक्सपोनेंशियल फॉर्म में प्रॉब्लम रहेगा तो हम उसको लॉगरिथमिक फॉर्म में कन्वर्ट कर सकते हैं। लक्षात आलं की मी काय म्हणतोय, लॉगरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेंशियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते किंवा एक्सपोनेंशियल फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते बाय यूजिंग दिस फॉर्म्युला, लॉग ए बेस बी इज इक्वल्स टू एक्स, देन ह्याला तुम्ही लिहू शकता बी टू दी पॉवर एक्स, बे टू दी पॉवर एक्स इज इक्वल्स टू ए। म्हणजे तुम्हाला क्वेश्चन येतो दोन मार्कला, लॉगरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेंशियल फॉर्म मध्ये कन्वर्जन करा तर एक्सपोनेंशियल फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्जन करा, तर हे करण्यासाठी तुम्हाला ह्या फॉर्म्युलाचा यूज करावा लागतो। समजलं काय म्हणतोय, लॉग ए बेस बी इज इक्वल्स टू एक्स, लॉग ए बेस बी इज इक्वल्स टू एक्स, देन बी टू दी पॉवर एक्स इज इक्वल्स टू ए, हे लक्षात ठेवायचं। हा लॉगरिथमिक फॉर्म, हा एक्सपोनेंशियल फॉर्म, हे व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, हे कमीत कमी 4 ते 5 वेळेस लिहून पहा, हे उद्या आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला उद्या प्रॉब्लेम्स पाहिजे। ओके ठीक आहे गाईज, सो आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे, सो थँक्यू, हॅव अ गुड डे। एक मिनिट, फक्त लेफ्ट होऊ नका कोणी।